बहिणीचं आणि भावाचं काही गज अंतर का होईना तुमच्या सर्वांच्या साक्षीने कमी झालं. माझ्या आणि धनंजयच्या सुदैवाने ते मुंडे घराण्यात जन्मले आणि आम्ही दोघं त्यांच्या पोटी एक नसेल जन्मला पण त्या घरात जन्मलो. पण घरामधल्या संवादामध्ये एक तुझबर गज सुद्धा अंतर नसलं पाहिजे. मला ते आवडत नाही असं तुमच्या आजूबाजूच्या चुकीच्या लोकांनी तुम्हाला सांगितलेलं दिसतं असं मला वाटतं. त्यामुळं कृपया मी जाहीर सांगते, तुम्ही मला ताई नाही म्हणलं तरी माझी हरकत नाही. ताईने सांगितलं की मी या भगवान गडाची पायरी आहे. मी बाबांच्या समोर कबूल करतो की मी त्या पायरीचा एक दगड आहे. मी स्त्रीच्या शरीरात जन्माला आले हो महंत, त्यामुळं मी जोरात बोलले तर तो अहंकारच वाटणार. आमच्या विचाराचं वाटत आमचं वय एक स्वीमर टोकाच्या स्क्वेअर फुटाचं सुद्धा नाही. बाकी मी भगवान बाबाच्या त्या भगवान गडाची एक पायरी आहे, ह्याच्यापेक्षा माझी कुठलीही लायकी नाही. मी सुद्धा आपल्या सरकार भगवान गडाचा एक भक्त. माझं नाव, माझं नातं, माझं घर, माझं दार याची ओळख वेगळी, पण माझी जर पहिली ओळख सांगायची असेल तर मी भगवान बाबाचा आणि भगवान गडाचा खरा भक्त ही माझी पहिली ओळख. गडाच्या इतिहासामध्ये जात नाही, अनेक इतिहास मला इथं सांगता येतील, पण माझ्या दृष्टीनं हा भगवान गड आणि बाबांचे विचार हे येणाऱ्या शेकडो वर्षासाठी नाही तर येणाऱ्या 2000 वर्षापर्यंत टिकले पाहिजेत आणि ते आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी प्रयत्नपूर्वक केलं पाहिजे. आज भारजवाडीमध्ये हा सप्ताह होत असताना मी भारगजवाडी का म्हणलं असेल तुम्हाला असं वाटत असेल की मी चुकलो, पण मी चुकलो नव्हतो. मी बरोबर बोललो होतो. गावाचं नाव जरी वेगळं असलं तरी काही गज का होईना आजच्या या भगवान बाबाच्या 89व्या नारळी सप्ताहाच्या निमित्तानं बहिणीचं आणि भावाचं काही गज अंतर का होईना तुमच्या सर्वांच्या साक्षीने कमी झालं ते मला सांगा. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ज्या वेगळ्या विचाराच्या नेतृत्वाखाली काम करतात मी माझ्या वेगळ्याच्या विचाराच्या नेतृत्वाखाली काम करतो. विचारामध्ये भलेही गजो अंतर दूरी असली तरी चालेल, पण घरामधल्या संवादामध्ये एक तुझबर गज सुद्धा अंतर नसलं पाहिजे. आणि ते कुठेतरी आज 89व्या नारळी सप्ताहाच्या निमित्तानं बाबा आपल्या साक्षीने झालंय याच्यासारखं मोठं भाग्य दुसरं कुठं. खरं आमच्या गडाच्या भक्तीच्या बाबतीत आपल्यापैकी कुणीही संशय निर्माण करण्याची गरज असेल स्वर्गीय मुंडे साहेब असतील, स्वर्गीय अण्णा असतील, माझी आई असेल, काकू असतील, आमच्या रक्तातले आणखीन अनेक जण असतील, आमचं शक्तीस्थळ, आमचं श्रद्धास्थळ, आमचं भक्तीस्थळ जे काय सर्व आहे ते इमानदारीने सांगतो ते फक्त संत श्रेष्ठ भगवान करा. मला नियतीवर फार विश्वास आहे, मला भगवंतावर फार विश्वास आहे. आणि जसा नियतीवर आणि भगवंतावर विश्वास आहे तसाच मला संत भगवान बाबांच्या भक्तीवर मी करत असलेल्या भक्तीचा पण फार विश्वास आहे. माझ्यासारखा नशीबवान मीच आहे, म्हणजे मी म्हणलं तरी घर आलं बरं का आता याच्यात वाटणं करू नका. तुम्हाला
सांगते तुम्हाला, कदाचित हा विषय त्यांना माहीत नसेल, काही जुने लोक जुनी मंडळी आहे बाबा नाही माहीत असेल. एक काळ होता, त्या काळात स्वर्गीय मुंडे साहेबांवर सुद्धा याच गडावरती एक दगड पडला. त्याच गडावरती पुन्हा स्वर्गीय मुंडे साहेबांना भगवान बाबाच्या भक्तांनी डोक्यावर घेतलं, ते आजपर्यंत घेतलेलं आहे. आणि जे काही करता आलं ते स्वर्गीय मुंडे साहेबांनी ना मला कळू दिलं, त्याला कळू दिलं नसल्यामुळे मला स्वाभाविक करायचं तसं काही कारणच नाही. त्यावेळेसही एक काळ होता, फार संघर्षाचा काळ या गडावर झालेला, त्याच्या इतिहासाच्या आणखी साक्षीदार आहेत, मला त्या इतिहासात जायचं. पण त्यानंतर स्वर्गीय मुंडे साहेबांना मुंडे घराण्याला गडाचा दगड त्या ठिकाणी होता आलं, ताईने सांगितलं की मी या भगवान गडाची पायरी आहे, मी बाबांच्या समोर कबूल करतो की मी त्या पायरीचा एक दगड आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या, कुणी काय केलं काय नाही केलं, कुणी कितीची घोषणा केली, याच्यापेक्षा या हाताचं या हातानं पुण्य जे करायचंय ते कधी सांगून करायचं नसतं. आपण करणारे कुणीच नसतो, करता करविता सगळा हा परमेश्वर असतो. आणि त्यामुळं स्वतःहून मोठा भाऊ या त्यानं माझ्या लहान बहिणीनं सांगितलं की गडाचं जे काही करायचंय धनंजय माझ्या वाटणीचं सुद्धा तूच बघ. आमच्या विचाराच्या वाटत आमचं वय एक सुईभर टोकाच्या स्क्वेअर फुटाच सुद्धा नाही, बाकी वाटण्या वेगळ्यात, आमच्या विचाराच्या वाटतात, विचाराच्या लढाईच्या वाटण्यात, राजकीय विचाराच्या लढाईच्या वाटण्यात, त्या इथं नाही. नतमस्तक होते त्या भगवान बाबांच्या समोर, कारण त्या भगवान बाबांनी मला माहिती नाही, कारण त्या गादीवर विराजमान महंत आता ज्यांनी मार्गदर्शन केलं कीर्तन थांबवून, त्यादरम्यान नामदेव शास्त्री महाराज त्यांनी सांगितलं की भगवान बाबा असं कधी म्हणाले नाही की जमीन विका आणि शिका, पण ते वाक्य मला फार आवडत होतं, कारण शिक्षण हे फार महत्वाचं आहे. हा डोंगर दऱ्यात राहणारा समाज हा अंधश्रद्धाळू राहू नये, शिकावा, मोठा व्हावा, कष्टातून बाहेर निघावा, याच्यासाठी संत म्हणून काम करत असताना एक पुरोगामी विचार घेऊन ज्यांनी काम केलं, आणि जे माझे आदर्श आहेत, त्यामुळे भगवान बाबांच्या गडावर किंवा भगवान बाबांच्या गांधीवर पंकजा मुंडे जिवंत असताना कुठलंही अडचण माझ्याकडून येऊ देत नाही, हे माझं भगवान बाबांना वचन. नारायण गडावर ना भगवान बाबा बाहेर पडले ती कहाणी सगळ्यांना अनेक वेळा महंतांनी पण सांगितली असेलच, पण एखादा व्यक्ती जेव्हा कुठून तरी बाहेर जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत त्याला स्वतःची ओळख स्वतःची पात्रता समजत नाही. बाहेर पडण्यामध्ये अहंकार नसतो, काळजी देखील असते. आपल्या गडाला धक्का लागू नये, आपल्या गडाची अप्रतिमा होऊ नये, आपल्या गडाच्या गादीवर विराजमान महंतांना सुद्धा केसालाही धक्का लागू नये, या भावनेसाठी एखादी हिरकणी जशी आपल्या लेकराच्या काळजीनी गडावरून खाली उतरली होती, तशीच या समस्त समाजाच्या प्रेमासाठी त्यांच्या काळजीनी मी त्या गडावरून अत्यंत आनंदाने कुठल्याही शिवाश्राप न देता कुठल्याही दुःख व्यक्त न करता खाली उतरले आहे, आणि तो विषय त्याच दिवशी माझ्यावर माझ्यासाठी संपला. आपण वामनभाऊंची कहाणी सांगितली महंतांनी, वामनभाऊंची कहाणी सांगता महंतांनी उल्लेख केला, माझा इतिहास एवढा जास्त चांगला नाही, की वामन भाऊ भगवान गडाची वारी करायचे आणि मग भगवान बाबांच्या मदतीने वामन भाऊंचा गड तयार झाला असं महंतांनी उल्लेख केला. त्याच भगवान बाबांची वारी गोपीनाथ मुंडे नावाचा एक गरीब शेतकऱ्याचा घरी जन्मलेला माणूस करायचा, आणि त्यांच्या माझ्या आणि धनंजयच्या सुदैवाने ते मुंडे घरानं जन्मले, आणि आम्ही दोघं त्यांच्या पोटी एक नसेल जन्मला पण त्या घरात जन्मले.
आणि त्यानंतर त्या गोपीनाथ मुंडेंच्या अकाली निधनानंतर आपल्या पित्याच्या जाण्यानंतर आपल्या आपण घरावर नाव देतो माता पिता प्रसन्न पितृ छाया, ज्याची परिस्थिती असते तो आपल्या शेतामध्ये छोटासा ओटा बांधतो आणि त्याला आपल्या पित्याचं नाव देतो. गोपीनाथ मुंडेला शोभेल असा गोपीनाथ गड मी निर्माण केला. तोही स्वतः शास्त्रींच्या हातानेच त्याचं भूमिपूजन आणि लोकार्पण केलं. जेव्हा शास्त्रींनी सांगितलं की आता गोपीनाथ गड निर्माण झालाय, पंकजांनी राजकारण इथून करावं, भगवान गडाचा मेळावा बंद होईल, ते मी शिरसावंद्यच मानलं. आणि त्या दिवशी मी दर्शनाला गेले तेव्हा तिथे गोंधळ होऊ नये म्हणून लोकांनी कुठल्याही प्रकारचा आक्रमकपणे वागू नये याच्यासाठी तिथून दर्शन घेऊन मी खाले. आणि त्याच्यानंतर मी गडाला आपल्याला कधी मी कुठेही वाचता गेले. तुम्ही मला पंकजाने पंखू म्हणा, बाळ म्हणा, बेटा म्हणा, काही म्हणाव, इथे ज्याच्या केस पांढरे आहेत त्यांनी मला ताई म्हणायची आवश्यकता नाही. पण आपला समाज, आपली संस्कृती आहे, लग्न झालेली ताई घरी आल्यावर ती ताई होती, मला साहेबाई ताई म्हणायची, कारण मी मला ताई ताई म्हणायची म्हणून माझ्या बहिणी मला ताई म्हणायच्या. आता धनंजय मी आपसात एकमेकांना धनू आणि पंकू म्हणतो, पण आम्ही चार लोकांमध्ये ताई म्हणतो हा आपल्या लेकीला दिलेला सन्मान आहे. पण तुम्ही मला पंकजाच म्हणा, मला काहीही वाटणार नाही, मला ते आवडत नाही असं तुमच्या आजूबाजूच्या चुकीच्या लोकांनी तुम्हाला सांगितलेलं दिसतं असं मला वाटतं. त्यामुळे कृपया मी जाहीर सांगते, तुम्ही मला ताई नाही म्हणलं तरी माझी हरकत नाही. अहो तुम्ही भगवान बाबांच्या गादीवर विराजमान, तुम्ही शिव्या दिल्या तरी आम्हाला फुलंच वाटतात की आमची भगवान बाबावर श्रद्धा. तुम्ही कुणाला जोड्याने मारतो म्हणला तर त्या जोड्या तुमच्या पादुका समजून आम्ही डोक्यावरच ठेवणार, हे आमची भगवान बाबाच्या पोटीची भावना. आणि म्हणून भगवान बाबा हे माझ्यासाठी राजकारणाचा आयुध आहे, माझ्या बाबानंतर माझे भगवान बाबा हे माझे बाबा आहे आणि त्याच्यासाठी मला राजकारण करायची गरज नाही. आणि म्हणून जसं भगवान बाबांचे संस्कार आहे, ते नारायणगडावरनं बाहेर निघाले म्हणून धोम्यगडावर गेले आणि भगवानगड स्थापन झाला, तसंच मी आता गोपीनाथगड स्थापन केला तो भगवानगड हा श्रेष्ठ आहे. गोपीनाथगड हे गोपीनाथ मुंडे हा भगवानगडाचा वारकरी आहे, भगवान बाबाच्या श्रेष्ठ असूच शकत नाही. मला मुंडे साहेबांना स्वर्गात तोंड दाखवायचंय. ह्या सगळ्या लढाया लावणाऱ्यांना काय साध्य करता आलं मला माहित नाही, पण माझ्या मनामध्ये यत्किंचितही याच्यामध्ये प्रश्न नाही. आपल्या नेत्यावर असणाऱ्या लोकांचं प्रेम आणि आपल्या लेकीचं आपल्या प्रत्यावर असणारं प्रेम ह्याचंच केवळ ते प्रतीक आहे. पण आता ते गावोगाव होत आहे, आता ते प्रत्येक जिल्ह्यात होत आहे. माझी काही त्याची कुठली ते फ्रँचायझी वगैरे नाही वाव, ते अमृत तुल्य चहा वगैरे कसं असतंय तसं मी काही ते काढलं नाही की तुम्ही गेलो तर माझाच अधिकार, कोणीही अधिकार आहे. म्हणून मी म्हंटल महंत, मी महंत हा शब्द जर कुठे वापरला तर माफ करा, जाहीर सांगते तुमच्यासाठी वापरला नाही, माझ्या गडावरचे महंत हे. आणि त्यामुळे पंकजा मुंडेलाही तिथून काढायचा त्यांना अधिकार आहे. राजकारणात ज्या भगवान बाबा आरोप झाला तर त्यांनी आपलं अंग कापून दिलं, त्या भगवान बाबाची ही लेख आहे. त्यामुळे त्यांचं चारित्र, त्यांनी दिलेला धडा आणि त्यांनी घालून गेलेली शिकवण आणि संस्कार ह्याच्यावर सगळ्यांनी चालावा असा आदेश बाबांचा असावा, त्यांच्या गादीवर विराजमान आमच्या स्वतः नामदेव शास्त्री महाराजांचा असावा आणि नक्की ते त्यांचं पालन करावे. भगवान बाबा कुणाला भेटले तर तो माणूस पवित्रच होणार. आमच्या काकूंच्या तर घरी त्यांचं वावर होतं, त्या आता माझ्या आईच्या घरी नव्हता, पण मला भगवान बाबाची भक्ती माझ्याच आईने शिकवली. तो मी तर किती नशिबाने माझे काकूच्या घरी भगवान बाबा जात होते आणि मला भगवान बाबा गोपीनाथ मुंडेनी नाही प्रज्ञा मुंडेनी शिकवले, ही किती मोठी माझ्या आयुष्यामधली क्षण. आज जे माझ्यावर प्रेम आपण सर्व करता ही प्रेम फार मोठी शिदोरी खरंच आहे. आज ह्या निमित्ताने आम्ही सगळे एकत्र आलो, गडाचं राजकारण करायची गरज नाही. ह्या इथल्या लोकांना मी म्हणलं होतं की नारळी सप्ताना शास्त्री महाराजांनी एक ठरवलंय ना, राजकारण नाही झालं पाहिजे कोणत्याही कीर्तनाच्या मंचावर, तर राजकारण नाही झालं पाहिजे. जसं राजकारण्यांनी गडाकडे गेलं नाही पाहिजे, राजकारण्यांनी गडाचा उपयोग नाही केला पाहिजे, तसं संत महंतांना सुद्धा राजकारणात ओढलं नाही पाहिजे. ते कोणत्या पक्षाचं नाही, त्यांच्या कुठल्याही राजकीय आकांक्षा अभिलाषा आणि स्वप्न नाहीत हे 100% मला वाटतं. आणि आताचं सरकार खूप प्रेमळ आहे, खूप चांगलं आहे, भगवान गडालाही मदत करते, गहिनीनाथ गडालाही मदत करते. 25 कोटी रुपयांची ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती करणार कसं मी ऐकलं. आता त्या 25 कोटीमध्ये काय आपण द्यायची गरज आहे, सरकारने एवढं दिल्यानंतर वामन भाऊंची मूर्ती करणार आहे. आता सरकारच आपल्या ताईचं आहे, त्यांनी पैसे दिले
मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी कोणी दिले तर हे आपल्या बाबांचीच महंती देशात जाणार आहे. त्याच्यामुळे आम्ही काय करणार, आम्ही आमच्या भक्तीचा श्रद्धेचा हार नक्कीच समर्पण करू. प्रामाणिकपणे बावन बावनी भगवान बाबांनी दिलेल्या शिकवणीवर चालू एवढीच आम्ही त्यांना भेट देऊ शकतो. बाकी भेट जाहीर सभेत सांगायच्या नसतात, हेही भगवान बाबांचे संस्कार. कोणी किती कुणाला दिलं काय दिलं मला माहित नाही. मला बाबा मुंडे साहेबांनी पण काय दिलं असेल तर माझ्या समोर नाही. एवढं पथ्य मुंडे साहेबांनी पाळलं कधी मला सांगितलं नाही. मलाही काही द्यायचं असेल तर ते कानात सांगेन, मी माहितीवर सांगणार नाही, कारण तो माझा संस्काराचा भाग नाही. आणि नक्कीच मी स्त्रीच्या शरीरात जन्माला आले हो महंत, त्यामुळं मी जोरात बोलले तर तो अहंकारच वाटणार. आणि एखादा पुरुष जोरात बोलला तर तो वाघ वाटणार. एखाद्या पुरुषाने 10 घाणेरड्या गोष्टी केल्या तरी तो जर सुधारायची संधी असेल, पण एका स्त्रीने नुसतं जोरात आवाजाने भाषण केलं जे कुणालाच विरोधात नाही केलं तरी तो अहंकारच वाटणार. या समाजात मी जन्मले तो समाज भगवान बाबांचा आहे का हा माझा प्रश्न आहे, हा माझा प्रश्न. बाकी मी भगवान बाबाच्या त्या भगवान गडाची एक पायरी आहे, ह्याच्यापेक्षा माझी कुठलीही लायकी नाही, माझी कुठलीही लायकी नाही. मुंडे साहेबांनी मला राजकारणात आणलं, का आणलं काय नाही आणलं आता हे इतिहास जमा झालेलं.